मित्रांनो, ट्रेडिंग करत असताना बऱ्याच वेळेला प्राइस मध्ये गॅप अप होतो किंवा गॅप डाऊन होतो आणि बऱ्याच वेळेला अगदी 100 कॉल 200-300 रुपयाला दुसऱ्या दिवशी ओपन होतो. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की अरे हा गॅप शोधायचा कसा काय, मग तो वरच्या साईडला असेल किंवा गॅप डाऊन असेल, दोन्ही कंडिशन याच्यामध्ये आल्या. कारण महत्वाचं काय माहिती आहे का याच्यामध्ये, जेव्हाही तुम्हाला हे गॅपचे कन्सेप्ट कळतील ना, तेव्हा ऍक्च्युली तुम्ही गॅप फाइंड आउट पण करू शकता. आणि महत्वाची गोष्ट, गॅपमध्ये खूप साऱ्या महत्वाच्या गोष्टी असतात, कारण बऱ्याच रॅली ह्या एका गॅप नंतर सुरू होत असतात. मग चला मित्रांनो, असं इंटरेस्टिंग कन्सेप्ट आज मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे, कारण मोस्ट ऑफ द टाइम तुम्ही कदाचित हा ऐकलेला पण नसेल, एवढी इन्फॉर्मेटिव्ह माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. पण साहजिक आहे, याचा बेनिफिट कोणाला होईल, जो अगदी शेवटपर्यंत ही माहिती ऐकेल. कारण 4-2 गोष्टी ऐकल्या तर कदाचित निम्मीच माहिती मिळती, कळते आणि ऍक्च्युअल काय करायचं हे ऑन टाइम डिसिजन घेता येत नाहीये. तर नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज खामकर तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये स्पेशल स्वागत करतोय, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला खूप सारी इन डिटेल माहिती या गॅप थेअरी विषयी देणार आहे मित्रांनो. आणि ही जी गॅप थेअरी काय आहे आणि गॅप थेअरीचा कसा वापर करायचा आहे अगदी डिटेलमध्ये आपण चर्चा करूया. तत्पूर्वी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल ना, की वीकली सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. कारण काय होतं, अशा आम्ही बऱ्याच व्हिडिओज प्रत्येक आठवड्यामध्ये तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो, पण ते सगळ्यांपर्यंत का जात नाहीत तर बेल आयकॉनला प्रेस नसतं केलेलं, कारण हे ऑन टाईम तुमच्या नोटिफिकेशन बारमध्ये येणार आहे. तर चला करू सुरूया आपल्या व्हिडिओला. काय होतं, गॅप थेअरी खूप महत्वाचा कन्सेप्ट आहे, कारण जेव्हा तुम्हाला एक मोठा प्रॉफिट कमवायचा आहे किंवा तुम्हाला एखादी रॅली कॅच करायची आहे, तेव्हा हा कन्सेप्ट तेवढाच तुमचा क्लिअर असणं गरजेचं आहे. आणि मी जास्तीत जास्त करून थोडक्यामध्ये अगदी डिटेलमध्ये माहिती आज देण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, आपण बऱ्याच वेळेला पाहत असतो की गॅप थेअरी गॅप होतो अपसाईडला डाऊन साईडला, पण आधी समजून घ्या की गॅप थेअरी काय आहे नक्की. ओके, तर सिम्पल लक्षात ठेवायच्या मध्ये, प्राइस गॅप्स ऑन स्टॉक चार्ट, म्हणजे जे नॉर्मली आपण चार्टवर गॅप्स पाहतो, अपसाईडला असेल त्याला आपण गॅप अप म्हणतो, डाऊन साईडला असेल त्याला आपण गॅप डाऊन म्हणत असतो याच्यामध्ये. ओके, इंडिकेट्स व्हेरिएशन बिटवीन द क्लोजिंग प्राइस ऑफ द वन डे अँड द ओपनिंग प्राइस ऑफ द फॉलोइंग डे. म्हणजे आज जर अमुक प्राइसला प्राइस क्लोज झाली 500 आणि उद्या 520 ओपनिंग देते आणि तिथून वर जाते, आपण म्हणतो 20 रुपयाचा गॅप अप झाला. किंवा त्याच्या वाईस वर्षा, आज 500 रुपयाला प्राइस क्लोज झाली आणि दुसऱ्या दिवशी 480 ओपनिंग देतो, तिथून प्राइस खाली पडते, आपण म्हणतो गॅप डाऊन झाला. पण ऍक्च्युली ते खूप मोठी मूव आडलेली असते आणि ही मूव जर कॅच करता आली तर मग कॉल साइड असू द्या, पुट साइड असू द्या, ओके, भले तुम्ही इक्विटी मध्ये ट्रेड करताय, तुम्ही कमोडिटीज मध्ये ट्रेड करताय, तुम्ही त्याच्यानंतर करन्सी असेल, कुठेही ट्रेड करा, सगळीकडे मी जी काही तुम्हाला गॅप थेअरी शिकवणार आहे ही काम करणार आहे. आहे ना भांडणात, शेवटपर्यंत त्यासाठी टिकून राहायचं आहे तुम्हाला. याच्यामध्ये लक्षात ठेवा, ही जी गॅप थेअरी येते ती नॉर्मली आपण जर पाहायला गेलं असेल तर 4 भागामध्ये पडते. ओके, 4 भागामध्ये आपण ही गॅप थेअरीला डिवाइड करू शकतो, म्हणजे जवळपास 4 टाइप्स पडतात असंही तुम्ही याच्यामध्ये कन्सिडर करू शकता. मग हे 4 गॅप्समध्ये आपण जर पाहायला गेलं की कुठले कुठले, तर पहिला याच्यामध्ये जो थेअरी याच्यामध्ये, याला म्हणतो आपण कॉमन गॅप्स, म्हणजे जे काही 4 टाइप्स आहेत गॅप थेअरीचे त्याच्यामधला फर्स्ट टाइप असेल कॉमन गॅप्स. आता कॉमन गॅप काय सांगतो बघा, याच्यामध्ये जे नॉर्मली तुम्ही कॅन्डल्स बघितले असतील बरोबर, त्या कॅन्डल्स नंतर ना काय होतं, एक नॉर्मल गॅप प्राइस मध्ये तयार होतो, परंतु समजा गॅप डाऊन झाला, प्राइस खाली जाते आणि पुन्हा एकदा दिवसभरामध्ये ती काय करते, आधीच्या दिवसाचं जी काही लोवेस्ट प्राइस असेल त्याच्या आसपास येऊन जाण्याचा प्रयत्न करत असते. ओके, म्हणजे काय होतं, तो गॅप ऍक्च्युली त्या दिवशीच फील होत असतो. म्हणजे काय, तर लोकांचा इंटरेस्ट अजूनही त्या वरच्या साईडला दडलेला आहे असं होत असतं. ओके, सेम कंडिशन डाऊन साईडला किंवा अप साईडला, इथे बघा गॅप अप झाला, इथून प्राइस पुन्हा थोडी खाली रिट्रेस झाली, पुन्हा वर गेली. याचा अर्थ काय होतो, कॉमन गॅप्स अकर ऑफन अँड मे नॉट ऑलवेज इंडिकेट अ सिग्निफिकंट शिफ्ट इन ट्रेंड. असं जर काय झालं तर लक्षात ठेवायचं, काय खूप मोठा बदल होणार नाहीये, हा साधा सिम्पल मूव्ह. याच्यामध्ये काही खूप सारे अग्रेसिव्ह लोक नाही आहेत, ओके, किंवा याच्यामध्ये अगदी डाऊन साईडला आपण म्हणू शकतो, ओके, तर ती पण कंडिशन याच्यामध्ये येते. म्हणजे कॉमन गॅप्स असतील तर काय खूप मोठा प्लॅन करायचा नाहीये. ऍज इट इज जर तुम्ही बघितलं असेल तर चार्टवर पण बघा, नॉर्मल तुम्हाला दाखवले, बऱ्याच ठिकाणी हे गॅप होतात, ते फील होतात आणि पुन्हा प्राइस त्या कंडिशन्सला कव्हर होण्याचा प्रयत्न करत असते, याला म्हणायचं कॉमन गॅप्स. क्लिअर. याच्यानंतर आपण बघूया सेकंड याचा जो टाइप आहे गॅप थेअरीचा, त्याचं नाव आहे ब्रेक अवे गॅप्स. लक्षात ठेवा, ब्रेक अवे गॅप्स पण तेवढाच इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा, नोट डाऊन केलं तर अति उत्तम राहणार आहे. लक्षात ठेवा, ब्रेक अवे गॅप्स ऑकर ऍट द ब्रेक ऑफ ट्रेडिंग रेंज, ओके, अँड मार्क द बिगिनिंग ऑफ ए न्यू ट्रेंड. एच डी एफ सी बँकेचं उदाहरण तुम्ही बघितलं असेल, बऱ्याच दिवस एका रेंजमध्ये होता,
अगदी रिलायन्स सारखे स्टॉकचं उदाहरण बघितलं असेल. ओके, इथे काय होतं की बऱ्याच दिवस एका झोनमध्ये स्टॉक ट्रेड करत असतो, त्यालाच आपण म्हणतो रेंजबाऊंड झोन. आणि त्या रेंजबाऊंड झोनमधून त्याला बाहेर पडत असते, त्याला लागती फोर्सची गरज. आणि बऱ्याच वेळेला ह्या झोनमधून बाहेर काढताना हा काय करतो, एक भला मोठा गॅप अप करतो आणि एक स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल याच्यामध्ये बनवतो. हा इंडिकेट करत असतो आता माझे दिवस रेंजबाऊंडचे संपलेले आहेत बाबा, मी चाललो वरच्या दिशेने. ओके, किंवा सेम कंडिशन बऱ्याच वेळेला कन्सोलिडेशन फेजमध्ये जातो, ब्रेक करून खालच्या साईडला जातो. याला म्हणायचं ब्रेक अवे गॅप्स, जो एका रेंज बाउंड झोन मधून तुम्हाला अपसाइडला मोमेंटम देतो, गॅप होतो मोठा आणि तिथून प्राइस वरच्या दिशेने जाण्याची आपल्याला इंडिकेशन देत असते. ज्या पद्धतीने इथे बघू शकता, हा एक स्टॉक आहे ज्याच्यामध्ये कन्सिस्टंट रेंज बाउंड होता, इथे गॅप अप झाला, सस्टेन झाला आणि मग तिथून एक रॅली पुढच्या दिशेने त्यांनी सुरुवात केली. ओके, याचा अर्थ काय होतो, तुम्हाला एक रॅली कॅच करता येते आणि समजतं इथून रॅली सुरू होणार. क्लिअर झाला दुसरा पॉइंट. आता आपण जाऊया याच्यानंतरचा तिसरा टाइप या गॅप थेरीचा, त्याला आम्ही म्हणतो रनअवे गॅप्स, किंवा नॉर्मली आपण याला म्हणतो रनअवे गॅप्स. हा पण खूप छान आहे, लक्षात ठेवा. मोठं टार्गेट जर अचीव करायचं असेल ना, ह्याला समजून घ्या. ह्याला हा फंडा ज्याला समजला तो मोठे मोठे टार्गेट्स, म्हणजे आपण बऱ्याच वेळेला म्हणतो का हो की एखादा 50 कॉल मी घेतला, 350 550 गेला, हा कोण घेऊ शकतं माहिती आहे का, ज्याला हे ऍक्च्युली रॅली कॅच करता येते. आता रॅली कोण कॅच करतो, ज्याचा टेक्निकल पक्क येतो. ओके, याच्यामध्ये कुठले 4 टेलिग्रामचे ट्रेड बघून कोणीही याच्यामध्ये सक्सेसफुल होऊ शकत नाही, याला नॉलेज इनबिल्ट असणं गरजेचं आहे, किंवा आपल्याला नॉलेजवर फोकस करायला लागेल याच्यामध्ये. ओके, आता थोडं रनअवे गॅप्स विषयी आपण शिकूया. रनअवे गॅप्स ऑकर इन द मिडल ऑफ द प्राइस ट्रेंड अँड सिग्नल कंटिन्युएशन ऑफ द ट्रेंड. आता याच्यामध्ये काय होतं, जसं आपण म्हणलं की याच्यामध्ये ब्रेक अवे गॅप दिला, त्याच्यानंतर प्राइसने अपसाईड दाखवली, पुन्हा त्याच्या दुसऱ्या दिवशी पण गॅप अप झाला आणि एक बुलिश कॅन्डल फॉर्म होतीये. तर हा काय सांगतो माहितीये का, तर हा दाखवतो की अरे बाबा ट्रेंड कंटिन्यू राहणार आहे याच्यामध्ये. याच्यामध्ये बायर जोरदार एंट्री मारतायत आणि इथून ही रॅली जोरदार अपसाईडला जाणार आहे, किंवा समजा डाऊन साईडला सेम, दोन्ही साईडला कंडिशन सेम असणार आहेत. तो तुम्हाला दाखवतो की अरे इथून तू अजून मोठी रॅली कॅच करू शकतो, ज्यार्थी तो गॅप फोन वरच्या साईडला सस्टेन होते, म्हणजे तो मोठा पल्ला मारणार आहे, म्हणून तर त्याला म्हणतात रनअवे गॅप्स. अगदी इथे उदाहरण जर तुम्ही पाहायला गेला असेल की जर बघा, इथे पहिल्यांदा इथे कन्सोलिडेशन झाला, ब्रेकआउट दिला कन्सोलिडेशन फेजचा, तिथून प्राइस वर गेली, पुन्हा गॅप अप दिला, पुन्हा गॅप अप गेला, वर गेला. हे निफ्टीमध्ये पाहू शकता. तुम्हाला माहिती आहे का निफ्टी 20,000 24,000 आला, एकदा चार्ट जाऊन ओपन करा, त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी तुम्हाला हे रनअवे गॅप दिसतील, ज्याच्यामध्ये निफ्टी बऱ्याच वेळेला नॉनस्टॉप 500 ते 600 अगदी हजार पॉईंटची रॅली मारलेली आहे. आता हे कॅच कधी होतं, जेव्हा हे तुम्हाला कॅन्डल समजतात, गॅप वर हे कन्सिस्टंटली आपण समजते आणि तुम्हाला जेव्हाही प्राइस ऍक्शन कॅन्डल्स रेड करता येतात. समजलं, हा तिसरा अति महत्वाचा टाइप आहे याच्यामधला रनअवे गॅप्स. ज्याला समजणार आहे तो आता काय करेल, मोठी रॅली कॅच करेल. आणि साहजिक तुम्हाला आता फंडा समजलेला की रनअवे गॅप्स काय त्याच्यामध्ये. मित्रांनो, चौथा आणि अजून महत्वाचा याच्यामध्ये त्याला बोललं जातं याच्यामध्ये की एक्झॉशन गॅप्स. आता लक्षात ठेवा एक्झॉशन गॅप्स काय, आधी इकडे समजून सांगतो तुम्हाला. बऱ्याच वेळेला काय होत असतं, एक्झॉशन गॅप्स ऑकर टुवर्ड द एंड ऑफ द प्राइस, म्हणजे जेव्हा एखादी रॅली तुम्ही घेतली आणि ती रॅली एंड पॉइंटला आलेली याच्यामध्ये, अँड इंडिकेट द एंड ऑफ द ट्रेंड. ही एक्झॉशन गॅप काय दाखवतो की अरे बापरे आता रॅली ही शेवटच्या टप्प्यामध्ये, इथून काय मोठी कन्सिस्टन्सी राहणार नाहीये. हे कसं ओळखायचं लक्षात ठेवा, खूप महत्वाचा पॉईंट सांगतोय. कित्येक कोर्समध्ये पण हे नसतं, कोण देत नाही, कारण बऱ्याच जणांना हे माहीत नाहीत कन्सेप्ट याच्यामध्ये. त्यामुळे डिटेल पॉईंट देतो ते नोट डाऊन करून चला. ओके, लक्षात ठेवा एक्झॉशन गॅप कसं ओळखायचं. समजा गॅप अप झाली, ओके, आणि त्याच्या आदल्या दिवशी जी प्राइस ऍक्शन तुम्हाला चेक करायची, तिथे काय होत असतं, प्राइस गॅप अप तर देत असते पण कॅन्डल ज्या म्हणतात ना त्या काय स्ट्रॉंग बुलिश नसतात, नॉर्मली माइल्ड बुलिश असतात, किंवा अगदी बेरिश कॅन्डल एखादी म्हणते गॅप अप होऊन पण. याचा अर्थ काय होतो की तिथे लोक थांबत नाही आहेत आणि याचा अर्थ हा ट्रेंड येणाऱ्या काळामध्ये किंवा काही दिवसामध्ये चेंज होऊ शकतो. हे तुम्हाला समजतं आहे एक्झॉशन गॅपमुळे. इथे बघू शकता तुम्ही, गॅप अप झाला, एक कॅन्डल तर बनली बुलिश पण याच्यामध्ये स्ट्रेंथ आहे का बाबा, काहीच नाही आहे. दुसऱ्या दिवशी कॅन्डल वर बनली आणि परत पुन्हा याच्यामध्ये सेलिंग सुरू झालं. अगदी रिअल एक्झाम्पल जरी तुम्ही बघायला गेले याच्यामध्ये, बघा काय झालं, प्राइसने इथे गॅप अप मारला, डोजी कन्सिडर झाला याच्यामध्ये, बनला, पुन्हा गॅप अप झाला, पुन्हा एक कॅन्डल बनली की जी त्याच्यामध्येच बनली, नंतर पुन्हा एकदा ट्रेंड पुन्हा डाऊन साईडला आला. आता हे ज्याला समजतं ना तो बाहेर पडतो. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की आमचा मेन फोकस असतो प्राइस ऍक्शनवर. तुम्हाला कुठलेही कन्सेप्ट, मी अगदी फ्युचर ऑप्शन इक्विटी कमोडिटी करन्सीच्या आधी आपण काही जे काही बोललो आहे ना, ते मोस्टली फोकसेबल असतं प्राइस ऍक्शनवर, कारण ज्याला प्रॉपर प्राइस ऍक्शन समजते तो कुठेही ट्रेड करू शकतो. ओके, तर मित्रांनो आज आपण जे काही पाहिले चार टाईप्स
कसे वाटले याच्यामध्ये अगदी डिटेलमध्ये सांगितलं. आशा करतो तुम्हाला हे सगळ्या गोष्टी समजल्या असतील. आता जे काही दाखवले ना ते तुम्ही थोडं याच्यामध्ये प्रॅक्टिस करू शकता. आणि महत्त्वाची गोष्ट आता हे याच्यानंतर पुढचा इम्पॉर्टंट मुद्दा काय आपल्याला, तर याच्यामधल्या आपल्याला चार गोष्टी समजून घ्यायच्यात की हे कन्सिडरेशन ऑफ गॅप्स कसं करायचे. आणि या चार मधल्या अजून दोन इम्पॉर्टंट गोष्टी अशा असतील की पहिली गोष्ट, कुठलाही गॅप अप होतोय, गॅप डाऊन होतोय, तर तिथे तुम्हाला कसं कळून घ्यायचंय, ओके, कुठल्या गोष्टींना फोकस करायचं आहे. तर पहिली गोष्ट असेल व्हॉल्यूम. लक्षात ठेवा, हाय व्हॉल्यूम ऑफ अ ट्रेड लास्ट 15 मिनिट युजली इंडिकेट्स दॅट द गॅप्स कॅन बी हॅपन ऑन नेक्स्ट डे. म्हणजे समजा तुम्ही काही चार्ट बघताय, गॅप जे काही नॉर्मली अनालिसिस करताय, एंड ऑफ द डे नॉर्मली 3 नंतर 3:15 जर तुम्हाला फुल व्हॉल्यूमची कॅन्डल बघताना दिसते, तर याचा अर्थ लक्षात घ्या तिथे मोस्टली बायर्स एंट्री मारतायत. आणि तिथून काय होणार आहे की मोस्टली चान्सेस आहेत मार्केटमध्ये अप ट्रेंडमध्ये जायचे किंवा गॅप अप ओपनिंग करायचे. हा पहिला कन्सेप्ट. दुसरी गोष्ट याच्यामध्ये कन्फर्मेशन ऑफ टेक्निकल. म्हणजे काय असतं की बऱ्याच वेळेला आपण प्राइस ऍक्शन बघतो, साजे काही प्राइस ऍक्शन तेवढीच महत्वाची, पण जर तुम्ही सपोर्टला काही एखादा इंडिकेटर घेतला की जो तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये की ट्रेडर्स ऑफन लुक फॉर कन्फर्मेशन सिग्नल्स फ्रॉम अदर टेक्निकल इंडिकेटर्स बिफोर ऍक्टिंग ऑन अ गॅप. म्हणजे काय, जर तुम्ही एखादा इंडिकेटर वापरताय तो पण बुलिश दाखवतोय आणि इकडे पण तुम्हाला प्राइस ऍक्शनवर कळतं की बुलिश फॉर्मेशन चालू आहे, याचा अर्थ गॅपचं कन्फर्मेशन तुम्हाला मिळतं आणि तिथून मग प्राइस वरच्या दिशेने जाते. ह्या महत्वाच्या दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. कशासाठी याच्यामध्ये, तर तुम्हाला पण कुठलाही ऍक्च्युली ट्रेड घ्यायचा आहे, ओके, तर त्याच्यासाठी हे महत्वाचं असणार आहे तुमचं व्हॉल्यूम आणि त्याच्यानंतर ना अदर इंडिकेटरचं. आता याच्याबरोबरच मग आपण ज्या काही इतर गोष्टी वापरणार आहे, तुम्ही सपोर्ट असतील, रेझिस्टन्स असतील, डिमांड आणि सप्लाय थेरी, हे पण त्याच्यात इन्क्लूड होऊन जाईल आले, ओके, ज्या चार गोष्टी आपण म्हणतो त्याच्यामध्ये. पण इम्पॉर्टंट असतील ह्या दोन गोष्टी ज्याच्यावर तुम्हाला आता फोकस करायचा आहे. आता आणखीन एक महत्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगतो याच्यामध्ये काय असेल ती, बरं, ओके. तर सिंपल लक्षात ठेवा, कॉजेस ऑफ गॅप्स. आता हे गॅप्स का होतात हे पण मी तुम्हाला सांगतो, ओके. आधी पाहिलं गॅप काय असतात, आता ह्या गॅपचे मागचे रिझन्स काय आहेत, ओके, कुठल्या कुठल्या गोष्टींमुळे गॅप होऊ शकतो, येऊ शकतो मार्केटमध्ये. मग तो दोनही गोष्टीला आहे, अपसाईड डाऊन साईड, म्हणजे गॅप अप असेल किंवा गॅप डाऊन असेल. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, ब्रेकिंग न्यूज. सडन मार्केटमध्ये एखादी न्यूज येते, ज्या पद्धतीने इलेक्शनचे काळ होता बघा, अगदी 3-4 जूनला इलेक्शनचे रिझल्ट येणार होते, पण त्याच्या आधीच एक्झिट पोलचे रिझल्ट आले, ब्रेकिंग न्यूज झाली ना सगळ्यांसाठी की अरे बाबा करंट गव्हर्नमेंटचा असा सीट्स कमी होत किंवा वाढत आहेत. मार्केटमध्ये गॅप अप दुसऱ्या दिवशी पाहायला मिळाला आणि ऍक्च्युअली ती न्यूज ऍड झाली, नंतर जी काही कंडिशन मार्केटमध्ये आली ती आपण अनुभवली. आता दुसरी गोष्ट असते याच्यामध्ये, ओके, सडन शिफ्ट ऑफ मार्केट सेंटिमेंट. बऱ्याच वेळेला काय होत असतं, मार्केटचा सेंटिमेंट चेंज होत असतो. आपल्याला त्यावेळी वाटलं की चला मार्केट गॅप अप होणार, पण तो मार्केटचा सेंटिमेंट दुसऱ्या दिवशी पुन्हा सेलिंगमध्ये गेला. आता ठीक आहे, तो पुढे त्याच्या पुढे फॉलोअप कॅन्डल्स बनले असते तर तो पडला असता. फॉलोअप कॅन्डल कुठेच नाही बनला, कुठेच गॅप डाऊन नाही झाला, पडलं का मार्केट, नाहीये, तिथून त्याने पुन्हा यूटर्न घेतला, ओके. म्हणजे मार्केटचा सेंटिमेंट आहे ना तो डिपेंड करतो. मग मार्केट जर बुलिश सेंटिमेंटमध्ये असेल तो प्रॉबॅबिलिटी जास्त आहे तो गॅप अप बनवेल. मार्केट जर डाऊन सेंटिमेंटमध्ये असेल, डाऊन ट्रेंडमध्ये असेल, तर प्रॉबॅबिलिटी जास्त आहे तो डाऊन साईडला बनवेल किंवा गॅप डाऊन बनवेल. तिसरा महत्वाचा कन्सेप्ट याच्यामधला, ओव्हरनाईट ग्लोबल चेंजेस, ओके. आता बऱ्याच वेळेला काय होत असतं, इंडियन मार्केटला जगातली मार्केट पण कनेक्टेड आहेत. समजा डाऊमध्ये काय गडबड झाली, ओके, कुठं इस्रायलचं वार सुरू झालं, ह्या न्यूज येतात ना, ह्या पण नॉर्मली मार्केटला इम्पॅक्ट करतात, तेव्हा मोठे गॅप अप आणि गॅप डाऊन होऊ शकतात. आता इथे तुम्ही काय मोस्टली नाही करू शकत, कारण तुम्हाला कुठे पोझिशन उभी करता येत नाहीये. परंतु तुम्हाला लक्षात पाहिजे की ऍक्च्युली त्या दिवशी जी काही कंडिशन झाली ती जर फॉलोअप झाली तर मी ट्रेडमध्ये बसू शकतो. त्या दिवशी साहजिक आहे गॅप अप झाला आहे, गॅप डाऊन झाला आहे, अशा कन्सिडर गोष्टी तुम्हाला करायच्या आणि याचा वापर करून चांगली ट्रेडिंग सिस्टीम बनवायची. आता मित्रांनो, अगदी डिटेलमध्ये माहिती दिली, याचा आजपासून अभ्यास करा. काही लोकांना वाटत असेल अरे आम्हाला अजून अशा गोष्टी इन डिटेलमध्ये शिकायला आवडतील ज्याचा वापर आम्हाला प्राइस ऍक्शन कशी करायची असते, टेक्निकल इंडिकेटर्स कुठले वापरायचे, ट्रेड करताना ऍक्च्युअलमध्ये काय बघायचं, हे मी ऑलरेडी बरेच वेबिनार व्हिडिओजमधून सांगतोय. पण तरी तुम्हाला वाटतं अरे एवढा वेळ नाही आम्हाला एकाच जागेवर सगळं शिकायचं, तरी पण एक ऑप्शन देतो याच्यामध्ये, ओके. तुम्ही काय करू शकता याच्यामध्ये, आमचा नंबर आहे 8802809090, त्याला कॉन्टॅक्ट करा. ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पण आमच्याकडे ऑप्शन्स आहेत याच्यामध्ये, म्हणजे तुम्हाला आम्ही ऑनलाईन पद्धतीने पण शिकवतो, ऑफलाईन बॅचेस पण असतात पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी, तर तुम्हाला जिथे कन्व्हिनियंट असेल तिथे जॉईन करा. आता हे सगळ्यांसाठी नसेल, ज्यांना वाटतं मला ऍडव्हान्स जाऊन काहीतरी शिकायचं यांच्यासाठी 100% ह्या गोष्टी आम्ही याच्यामधून ॲड करायचा तुमच्यामध्ये प्रयत्न करत असतो. तर हा जो नंबर आहे स्क्रीनवर 880-280-9090 तुमच्या मोबाईलमध्ये नोट डाऊन करून ठेवा. काही क्वेरी आली, काही शिकायची इच्छा आहे, अजून काही जाणून घ्यायचं, बिनधास्त कॉल करा, समजून घ्या काय कन्सेप्ट आहेत आणि तुम्ही कशा पद्धतीने करू शकता. कारण मला वाटतं हे कन्सेप्ट जर तुमचे क्लिअर झाले तर नक्कीच एक मोठी रॅली
तुम्ही पण लाईफमध्ये घेऊ शकता. तर मित्रांनो, आशा करतो आज मला जे काही तुमच्यापर्यंत घेऊन यायचं होतं गॅप थेरी, ते अगदी इन डिटेलमध्ये मी सांगायचा प्रयत्न केला, ते पण अगदी थोड्या वेळामध्ये, जास्तीत जास्त माहिती दिली. हे चार टाईप्सवर काम करा, चार टाईप्सचे चार्ट बघा आणि अजून नेक्स्ट लेवलला जाण्याचा प्रयत्न करा. महत्त्वाची गोष्ट, आता जर व्हिडिओ आवडला असेल तर बिंदास्त लाईक करू शकता आणि कमीत कमी तुमच्या 10 मित्रांपर्यंत बिंदास्त शेअर करा, त्यांना पण असे कन्सेप्ट शिकू द्या. आणि महत्त्वाची गोष्ट, व्हिडिओ कसा वाटला ही तुमची अमूल्य कमेंट प्रत्येकाने खाली कमेंट बॉक्समध्ये करायची आहे, कारण ह्या कमेंट्स मला अजून असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बनवायला मोटिवेट करत असतात आणि नवनवीन माहिती मला तुमच्यापर्यंत त्यामुळे घेऊन येत असते. धन्यवाद.